नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्यासमोर घेऊन येत असते जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज मी आपल्याला ज्ञानेश्वर दादा यांचा अनुभव सांगणार आहे दादा म्हणतात माझ्या आईला वाचनाचे खूपच वेळ त्यामुळे तिने एका पुस्तकाचे लायब्ररीचे मेंबरशिप घेतली ती साधारणत एक दोन दिवसात लायब्ररीतून आणलेले पुस्तक वाचून झाले की पुन्हा ते वाचलेले पुस्तक लायब्ररीत जमा करून वाचण्यासाठी नवीन पुस्तक बदली करून आणत एकदा आईने असेच एक महाराष्ट्रातील संतांचे माहिती देणारे पुस्तक लायब्ररीतून वाचण्यासाठी आणले होते मी सहज ते पुस्तक वाचण्यासाठी बसलो व मला त्या पुस्तकात शेगावचे श्री गजानन महाराजांच्या विषयी खूपच चांगली माहिती मिळाली मी महाराजांच्या बद्दल ती माहिती वाचल्यावर मला त्यांच्या दर्शन घेण्याची खूप ओढ लागली व लवकरच मी माझी इच्छा पूर्ण करून घेतली त्यानंतर मला आणखीन एक गोष्ट कळाली की महाराज हे खूप मोठे योगी पुरुष आहेत व महाराजांनी योग सामर्थ्याला विशेष महत्व दिले आहे मला महाराजांची भक्ती एका वेगळ्या प्रकारे करायची होती पारायण पूजा नामस्मरण ह्यापेक्षाही निराळी अशी माझी साधना म्हणून मी तासन तास महाराजांच्या मूर्तीकडे पापणी न लवता एकटक पाहत बसे यामुळे माझ्यात हळूहळू एक वेगळेच चैतन्य संचारले माझी आई नेहमी माझी चिंता करत ती म्हणायची मी खूप भोळा आहे आणि माझ्या भोळेपणाचा गैरफायदा खूप लोक घेतात त्यामुळे मला त्रास सहन करावा लागतो परंतु जेव्हापासून मी महाराजांच्या डोळ्यात नजर भिडवून तासन तास त्यांच्याशी एकरूप होऊ लागलो तेव्हापासून माझ्या भलेपणाचा गैरफायदा घेणारे यांचे स्वतःचेच नुकसान होऊ लागले असाच एक प्रसंग माझ्या ऑफिसमध्ये मा घडला मी ज्या ऑफिसमध्ये कामाला होतो त्या ब्रँचचे मॅनेजर लवकरच रिटायर्ड होणार होते त्यांच्यानंतर त्यांच्या पदावर प्रमोशनसाठी आमच्या ऑफिसमधील दोनच उमेदवार होते व ते म्हणजे एक मी व दुसरा माझा एक सहकारी सिनियर क्लर्क त्याचे नाव मुद्दामून ह्या ठिकाणी घेत नाही कारण त्याच्या नावाचे इतर लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत तर असे आम्हा दोघांपैकी एकाला ब्रँच मॅनेजर म्हणून बढती मिळणार होती मला प्रमोशन मिळावे ह्याची बिलकुल हाव किंवा लोभ नव्हता रिटायर्ड होण्यापूर्वी आमच्या साहेबांनी मला एक महत्वाचे काम सोपवित म्हटले की हे जबाबदारीचे व महत्वाचे काम आहे त्यामुळे कंपनीचा एकतर भरपूर फायदा होईल किंवा नुकसान होईल त्यामुळे हे काम सांभाळून पूर्ण करा आणि ह्या कामाच्या माहिती हे तुमचे सहकारी सिनियर क्लर्क नाव होते ते ते तुम्हाला देतील म्हणून सांगितले मी साहेबांनी दिलेले काम करण्यास सुरुवात केली परंतु मला आवश्यक ती माहिती हे माझे सहकारी मित्र देणार होते म्हणून मी त्यांच्याकडे ती माहिती मागितली परंतु त्या माझ्या सहकारी कर्मचाऱ्याने माझ्याकडून कामात चूक व्हावी आणि कंपनीचे नुकसान व्हावे जेणेकरून मला प्रमोशन न मिळता त्याला प्रमोशन मिळेल म्हणून मला जाणून बुजून चुकीची माहिती दिली मी त्या चुकीची माहितीला खरे मानून त्या माहितीच्या आधारावरच काम पूर्ण केले पण महाराजांचा माझ्यावर कृपा आशीर्वाद होता मी त्या चुकीच्या माहितीच्या आधारावर पूर्ण केलेल्या कामामुळे कंपनीला नुकसान होण्याऐवजी खूप मोठा फायदा झाला व त्यामुळे ब्रँच मॅनेजर पदासाठी मलाच प्रमोशन मिळाले माझी गजानन माऊली खरंच म्हणते लबाडाचे न हेतुपुरती ही खून गाठ बांधा चित्ती जय गजानन श्री गजानन गण गण गन गणात गन बोते दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्या बरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा आणि आता वेळ आहे आपल्या प्रश्न मंजूश आपला आजचा प्रश्न विचारण्याची आणि आपल्याला आजचा प्रश्न पाठवला आहे आर्या यांनी आणि आजचा प्रश्न असा आहे की गजानन विजय ग्रंथात कोणाची वहिनी तापट होती असा उल्लेख केला आहे त्यांचं नाव सांगायचं आहे आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तर उत्तर आहे रामचंद्र पाटील आणि ज्यांनी बरोबर उत्तर दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे पहिलं नम्रता शर्मा दोन सुप्रिया भाग तीन संगीता शिंदे चार जया आंधळे पाच शिल्पास किचन सहा वानखेडे सात राजेश फरांदे आठ रमेश काळे नऊ सुवर्णा शिंदे दहा प्रतिभा जगदाळे अकरा विश्वास बनसोड बारा सौपुष्पा बनसोड तेरा जोसना जाधव चौदा रेखा अहिरराव पंधरा अजय सोळा वैभव बोंडे सतरा वडंगे अठरा रामदास रायबोले एकोणीस प्रतिभा जगदाळे वीस मंगेशपुरी एकवीस कुसुम पडवळ बावीस विजय पाटील तेवीस गायत्री जकाते चोवीस सविता चौगुले पंचवीस सायली पाठक सव्वीस सीमा पाटील सत्तावीस पपिता भुरकंडे अठ्ठावीस माधव शंकर जोशी एकोणतीस मुग्धा पाटील एकोणतीस मंगला टिकले तीस अशोक ओसावार एकतीस संगीता बावीसकर बत्तीस अमोल माळी तेहतीस रश्मी कुलकर्णी चौतीस उर्मिला दामले पस्तीस मुग्धा पाटील छत्तीस संजीवनी वांगड तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तर देत राहा त्याचबरोबर जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही देखील प्रश्न प्रश्नमंजुषेमध्ये सहभाग घेऊ शकता तुम्ही प्रश्न आणि उत्तर कॉमेंटद्वारे लिहून पाठवायचं आहे तो, अपले तो प्रश्न आपण आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या नावासहित विचारणार आहोत तर सगळ्यांनी जास्तीत जास्त प्रश्न मंजुषेमध्ये प्रश्न विचारण्यासाठी देखील सहभाग घ्या आणि ज्यांना कोणाला अनुभव शेअर करायचे असतील त्यांनी त्यांचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती लिहून पाठवायचे आहे फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नम ಗನ ಗನ ಗಣಾತೇ